कई दशकों से सानपाड़ा विभाग के रहवासियों की अविरत सेवा करने का ध्यास मन में रखने वाले कर्तव्य दक्ष कर्तव्यनिष्ठ शिवसेना उद्धव भाड़ासाहेब ठाकरे पक्ष के एक निष्ठ पूर्व नगर सेवक सोमनाथ वास्कर ने गत 15 वर्षों की तरह इस बार भी अपना जन्मदिन रक्तदान शिविर के साथ मनाया। सानपाड़ा सेक्टर 5 स्थित गायत्री चेतना केंद्र में आयोजित इस भव्य रक्तदान शिविर का शुभारंभ गायत्री माता की पूजा अर्चना और गायत्री मंत्र के जाप के साथ आध्यात्मिक वातावरण के बीच हुई। तत्पश्चात यहां आयोजित रक्तदान शिविर में असंख्य नागरिकों और युवाओं ने रक्तदान कर न केवल सामाजिक दायित्व का निर्वाह किया बल्कि एक निष्ठ सोमनाथ वास्कर को जन्मदिन की अनोखी शुभकामनाएं भी दी, जिनका मनोबल बढ़ाने के लिए सोमनाथ वास्कर और कोमल वास्कर ने भेंट वस्तु और प्रमाण पत्र देकर उनका सम्मान किया। वहीं सोमनाथ वास्कर के चाहने वालों ने उन्हें फूलों के गुलदस्ते देकर और केक काटकर उनका जन्मदिन मनाया। मान्यवर और रक्तदाताओं ने सोमनाथ वास्कर को शहर के भावी विधायक के रूप में देखकर उन्हें जन्मदिन की बधाई। प्रथम सोमनाथ अन्ना वास्कर हे आमचे खास नगरसेवक आणि आमचे बंधु मित्र ते आमचे भावी आमदार म्हणून आम्ही त्यांना बघतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सेक्टर 5-10 सानपाडासाठी अन्ना वास्कर यांनी बरेच उपक्रम केलेले आहेत, छत्र्या वाटप घ्या, लहान मुलांसाठी पुस्तकं वाया आणि प्रत्येक आर्थिकदृष्ट्या काही असो औषधं डॉक्टरांसाठी सर्व अण्णांकडे कुठे कोणी व्यक्ती गेलं कुठल्याही पार्टीचा असो काही असो कोणी व्यक्ती गेले तरी अण्णा कधी नाही बोलत नाही, आपल्या स्वतःच्या सहखर्चाने त्या व्यक्तीचं पूर्ण समाधान करून देतात, म्हणजे जी गोष्ट त्यांना पाहिजे ती गोष्ट त्यांना मिळवून देतात। यंदा म्हणून अण्णा वास्कर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हमारी ओर से सोमनाथ वास्कर जी को बहुत बहुत शुभकामनाएं हैं और हम शांतिकुंज हरिद्वार से आए हैं, अश्वमेध गायत्री महायज्ञ यहाँ पर होने वाला है जनवरी में, तो यहाँ जाना कि गायत्री शक्तिपीठ सानपाड़ा में सोमनाथ वास्कर जी हर जन्मदिन पर ब्लड डोनेशन कैंप लगाते हैं तो बहुत अच्छा लगा, क्योंकि वास्तव में जन्मदिन पर बहुत सारे लोग विभिन्न प्रकार की पार्टियाँ करते हैं, विभिन्न प्रकार के क्लब में जाते हैं और कहीं घूमने फिरने जाते हैं, लेकिन सोमनाथ जी का ये काम बड़ा आदर्श लगा, बड़ा प्रेरणादायी लगा। लोगों को इससे प्रेरणा लेनी चाहिए कि जन्मदिन पर आज हजारों लोगों का लाभ होगा, कई लोगों को जीवन दान मिलेगा, रक्तदान करने से कई लोगों को रक्त मिलता नहीं है, तो रक्तदान करने से अन्य लोगों को प्रेरणा मिलेगी, प्रेरणा ही नहीं मिलेगी बल्कि दूसरे लोगों को जीवन भी मिलेगा। तो मैं सोमनाथ वास्कर जी को बहुत बहुत शुभकामनाएँ देता हूँ, मंगल कामनाएँ देता हूँ। सोमनाथ चिंतामन वास्कर यांचा आज 44वा वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्त इथे रक्तदान शिबिर वगैरे आयोजित केलेला आहे। तद्वतच 2 दिवसापूर्वी वरिष्ठ नागरिक संघ इथे छत्री वाटपाचा कार्यक्रम वरिष्ठांना करण्यात आला। सोमनाथ वास्कर हे पहिल्यापासून गेले 15 वर्ष सानपाडा गावात कार्यरत आहेत, त्याचबरोबर त्यांच्या सहचरणी कोमलताई वास्कर या सुद्धा आहेत। ते दोघेही सानपाड्यात आबालापासून वृद्धापर्यंत कोणालाही ओळखत नाहीत असं एकही माणूस सापडणार नाही। तद्वतच त्यांचं शैक्षणिक सामाजिक धार्मिक आणि विविध कार्यक्रम असे ते नेहमी राबवतात, त्यामुळे सानपाड्यात त्यांच्या नावाचा एक आदर्शवट। वहीं इस साल अपने जन्मदिन पर 61 ब्लड यूनिट संकलित करने वाले सोमनाथ वास्कर ने जन्मदिन पर लोगों द्वारा अतूट प्रेम और आशीर्वाद के लिए उनका आभार माना। तर रक्तदान शिबिराचं आयोजन हे आमचा युवा वर्ग करत असतो, दरवर्षी या रक्तदान संकल्पनेतून आम्ही जवळजवळ हा तिसऱ्यांदा कॅम्प होतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी घेतो आणि एक कॅम्प आमचं शिवसेना प्रमुख वंदने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी होतो आणि एक माझ्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी होतं। प्रत्येक आम्हाला सांगायला अभिमान वाटेल या नवंबर ब्लड बँकेच्या माध्यमातून ह्या वर्षी अत्यंत तातडीच्या वेळी ज्यावेळी आम्हाला सानपाड्यातल्या रहिवाशांनी आणि आमचे जे काही आप्तस्वयक नातेवाईक आहेत यांच्या माध्यमातून आज त्यांना रक्तदान रक्ताची गरज भासली त्यावेळी 51 बॉटल आम्ही विनाशुल्क यांच्या माध्यमातून देऊ शकलो। खरं तर रक्त संकलन करत असताना त्यामागचा उद्देशच हा आहे की ज्यावेळी अत्यंत तातडीच्या वेळी कोणताही ग्रुप असेल, मग ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह ए बी
अशा पद्धतीचं ज्यावेळी कुठे अवेलेबल होत नसतं परंतु नवी मुंबई ब्लड बँकेच्या माध्यमातून मग त्याला एक्सक्यूज नसते, ते आम्हाला कोणत्याही क्षणी ब्लड हवे तिथे त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असल्यामुळे आम्ही दरवर्षी या नवी मुंबई ब्लड बँकेला हा रक्तदानाचा या ठिकाणी संधी देत असतो. आणि खऱ्या अर्थाने सानपाड्यातले सर्व रहिवासी आज मी सकाळी 7 वाजता सानपाडा गार्डनच्या माध्यमातून जवळजवळ 7-8 लोक त्या ठिकाणी मला भेटायला आले होते, त्यांनी मला वाढदिवस साजरा केला. सर्व ज्येष्ठ नागरिक असतील म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून किंवा रात्री आदल्या रात्रीपासून जो वाढदिवसाची परंपरा चालू होते, वाढदिवस हा निमित्त आहे परंतु निश्चितच हा थोडा मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याचा हा आणि संधी असते. त्याच्यामुळे हा वाढदिवसाच्या माध्यमातून जे जे रहिवासी या युवक वर्ग मला या संधीच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात किंवा रक्तदानाच्या माध्यमातून संधी देतात, त्यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्यांचे हे ऋण मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही अशा प्रकारचा या ठिकाणी मी त्यांना विश्वास देतो आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर ती रहिवाशांनी किंवा जे माझ्यावर प्रेम करतात त्यांनी दिलेली उपाधी आहे, परंतु मी कोणत्या मोठ्या अपेक्षा ठेवून कधीच राजकारणात काम करत नाही. मी ज्यावेळी माझ्याकडं काही नव्हतं नगरसेवकपद त्याहीवेळी त्या पद्धतीने काम करते, आजही त्याच पद्धतीने मी काम करतो, म्हणून ते रहिवाशांना भासतं. शेवटी काय कुठे कोणती उपाधी मिळेल हा राजयोग आहे, त्याची संधी कधी मिळेल, परंतु त्या उपेक्षित किंवा आशेत मी वावरणारा कार्यकर्ता नाही. परंतु रहिवासीने ज्या शुभेच्छा दिल्यात त्याचा मनापासून शुभेच्छांचा स्वीकार करतो आणि जे काही नशिबात आहे ते नक्कीच होणार, परंतु आज मी नगरसेवक, आज इथं महापालिकेच्याच निवडणुका होत नाही, त्याच्यामुळं पुढचं भाकीतं करणं योग्य होत नाही. राजकारणाचं गणित समीकरण वर्षानुवर्ष दिवसेंदिवस बदलत असतात, त्याच्यामुळं येणारा काल कसा असेल कोणी काही सांगू शकत नाही. परंतु जरी राजकारणात कोणत्याही पदावर नसलो तरी आम्ही समाजसेवेचं व्रत कायम ठेवणार. ब्युरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क.